नमस्कार. गोवा टुनाईटात राधिका कामत सतोस्कराचं योकार. सविस्तर खबर आली. हेडलाईन्स. म्हादई सेलाचं मुखेली बदललो. गोय सरकाराचं अकस्मात निर्णय. WRDचं ई निलेश खांडेपारकर नवं मुखेली. आदलो मुखेली दिलीप नायक प्रमोशन देऊन रिलीव. रोजगाराच्यो नव्यो संधी तयार करतानाच नवे मनीसबळ तयार करपाची गरज. पदवी बरोबर ITI शिकूक ड्युएल डिग्री प्रोग्राम मुख्यमंत्री उलयलो. 70 कामांची बुन्याद. मोपा विमानतळाक लागून गोयात पॅसेंजर पोरुपरस 30 लाख वाढले. चार्टर फ्लायटी उणे. काय कंपन्यांचे इश्यू फरक ना. PTAG म्हणता मोपा एअरपोर्ट नवो. दाबोळेन अपग्रेड जावचो. अग्निवीर स्किमीक लागून शेतकऱ्यांचे भुरग्यांचे सेनेत भरती जावपाचे सपन भंग. राहुल गांधीचो सुरतात न्याय यात्रेत आरोप. पहिली भरतीक लायनी लागताल्यो आता ना. आचारसंहिता लागचे पहिली गोय विधानसभेत ST 4 सीट आरक्षित करपाविषयी अधिसुचोवणी काढात. ना जाल्यार BJP आड वावुरतले. ST शिटकावणी. उपास फाटी. आणि ISL विनिंग ट्रॅकार आयल्या FC गोवाची फाल्यां दिल्लीत पंजाब FC आड मॅच. Top 4 रावपाक FC गोवाक जैत जायच. गोय सरकारान अकस्मात म्हादय सेलाचो मुखेली बदललो. WRDचो चीफ इंजिनियर प्रमोद बदामीन ई निलेश खांडेपारकाराकडेन म्हादय सेलाचो मुखेली म्हणून जबाबदारी दिली. आदलो चीफ ई दिलीप नायक म्हादय टिमीत 20 वर्सां आशिल्लो. सूत्रां सांगता ताका प्रमोशन दितनाच म्हादयच्या टिमींतल्यान रिलीव केलो. म्हादय साल्वार करून गोंयकार त्रास काडटात जाल्यार दुसरे वटेन कोर्टांत तारीख पे तारीख. ते वटेन WRDचे वेगळे. सूत्रां सांगता ते प्रमाण म्हादय सेलाचो चीफ अकस्मात बदललो. WRDचो चीफ इंजिनियर प्रमोद बदामीन ई निलेश खांडेपारा कडेन म्हादय सेलाचो मुखेली म्हूण जबाबदारी दिल्या. आदलो मुखेली दिलीप नायक हे टिमींत 1994 सावन आशिल्लो. August 2021 सेल करून दिलीपाक मुखेली केल्लो. खात्यान ताका प्रमोशन दितना सुपरिटेंडंट ऑफ इंजिनियर म्हूण जबाबदारी दिली आनी म्हादय टिमींतल्यान रिलीव केलो. सूत्रां सांगता ते प्रमाण फाटली 3 वर्सां एखाद्याचें प्रमोशन करतना ताचे कडेन आशिल्ली जबाबदारी तशीच चालू दवरतात. मात म्हादय सेलाचे मुखेल्याच्या बाबतीत तशें जावंक ना. खात्यान अकस्मात मुखेली म्हूण नव्याक जबाबदारी दिली. नोंद करपा सारखी गजाल म्हणल्यार गोंय सरकारान WRDचो चीफ इंजिनियर प्रमोद बदामीक सेवेंत रावपाक 3 फावट मुजत वाड दिल्या. ताचे कडेन ह्याच खात्यांत 3 वर्सां जाली सुपरिटेंडींग इंजिनियर आनी एडिशनल चीफ इंजिनियर म्हूण कार्यभार आसा. ते भायर बदामी कडेन GTDCचो चीफ इंजिनियर म्हूण जबाबदारी दिल्या. ऑगस्टांत सुप्रीम कोर्टांत म्हादयचे इश्यूचेर सुनावणी जावपाची आसा. कोर्टान गोंय महाराष्ट्र आनी कर्नाटक सरकाराक ताचे पयली अतिरिक्त डॉक्युमेंट दिवपाक सांगला. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. सगळ्यांकच सरकारी नोकऱ्यो दिवप शक्य ना. रोजगाराच्यो नव्यो संधी तयार करतानाच नवे मनीसबळ तयार करपाची गरज आसा. मुख्यमंत्री उलयला. पर्या आणि वाळपय 70 वेगवेगळ्या प्रकल्पांची ताणें बुन्याद घाली. पदवी शिक्षण घेतल्यांक दुसरे वटेन ITIत शिकून स्किल्ड जावंक मेळटा असो ड्युएल डिग्री प्रोग्रामूय खंय सुरू केला. सगळ्याच जणांक 100% सरकारी नोकऱ्यो मेळटल्यो तश्यो ना. म्हाका खबर आहा तुम्ही बरेच जाण म्हणजे बाबा येयलो काय ना बाबाच्या फाटल्यान ऍप्लिकेशनां दीत आसता. नो डाऊट ताजो इंटेंशन असता की नोकऱ्यो मेळपाक. बट कितल्या लोकांक मेळटल्यो किंवा एका घरातल्या म्हणजे बायलेकूय नोकरी घवाकूय नोकरी गव्हर्नमेंट इट एक एकदम इट इज नॉट पॉसिबल. आणि आता तर म्हाका दिसता आम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीत तयार रावपाक जाय. स्किलिंग रावते तयार जावपाक जाय. फक्त ग्रॅज्युएट झालो म्हणून जावचो ना. आपण अनिंग स्किलिंगातले वेगळे कोर्स बाबा हॉस्पिटॅलिटीतलो कोर्स असा जाल्यार तो करपाक जाय. सोलारातलो कोर्स असा जाल्यार तो करपाक जाय. असे वेगवेगळ्या पद्धतीचे ITIतल्यान आम्ही वेगवेगळे कोर्सीस सुरवात केला. म्हणजे आमकां नवीन ह्युमन रिसोर्स जो असा पण वो तयार करपाक जाय. तो करपाक आमच्या ITI असतली हितूतल्यान नवीन किंवा आम्ही ड्युएल डिग्री सिस्टम सुरुवात केल्या.
म्हणजेच एखादे चली जर ग्रॅज्युएट करता जाल्यार त्यांनी पॅरलली म्हणजे ह्या वर्षाच्यान आय टी एतूय ऍडमिशन घेऊं येता आणि त्याका ड्युएल डिग्री म्हणतात, म्हणजे तुवें सर्टिफिकेट कोर्स आय टी एतल्यान कर आणि तुझे ग्रॅज्युएशन पॅरलली कंप्लीट कर. इलेक्ट्रिशियन कोर्स तू हेवटेन आय टी एन ऍडमिशन घे आणि तेवटेन तुझे ग्रॅज्युएशन कंप्लीट कर. ह्यो दोनूय डिग्री वांगडा घेऊं येता की हांवें सगळ्या लोकांक बरोबर घेऊन आमकां वचूंक जाय. मतदारसंघाचो प्रेशर माझेर बी असता, पूण कितें आहा की सगळ्या लोकांक बी प्रेशर आसता आनी आमी सगळ्या लोकांक सांबाळून घेवन फुडें वचपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आयज म्हाका दिसता ऑफिशियल प्रोग्राम जर म्हटल्यार म्हाका दिसता आयज हो लास्ट आमचो आमच्या मतदारसंघान प्रोग्राम आसतलो. त्या नंतर इलेक्शनाच्यो गोश्टी त्यो वेगळ्यो, पूण आयज कितें आहा की कोड केन्नाय लागू शकता, फुडले 4-5 दिसांनी केन्नाय लागू शकता, कोणाकूच खबर ना. आमी जश्यो आतां स्किमी वाडयता, LIS स्कीम, इरिगेशन इम्प्रुवमेंट केला, बाकीचे जे इम्प्रुवमेंट केला एग्रीकल्चराच्या दृश्टीन, मागता की युवा पिढीक तुम्ही फुडें सरात आनी आमचो भाग आमचो देश स्वय आत्मनिर्भर आनी स्वयंपूर्ण करपाक तुमचो खूब हातभार आसपाक जाय आनी तुमचो तेको आसपाक जाय. मोपा विमानतळाक लागून गोंयात येवपी पॅसेंजर पोरूं परस 30 लाख वाडले. चार्टर फ्लायट उणे जाल्यात, कांय एअर कंपनीक अर्थीक प्रॉब्लेम आसात, इंजिनाचे प्रॉब्लेम आसा, तरी पॅसेंजर वाडल्यात. TTAG अध्यक्ष निलेश शाह प्रुडंटा कडेन उलयलो. दाबोळी मोठो एअरपोर्ट, चड पॅसेंजर, मोपाचो एअरपोर्ट नवो, त्या खातीर दाबोळेनच अपग्रेड जावचो. मोपा बींग अ न्यू एअरपोर्ट, दे हॅव डेफिनेटली बेटर फॅसिलिटीज दॅन द दाबोळी. So Dabolim needs to enhance the facilities. Now when airline is looking at their comforts, where they are getting proper slots, what is the customer experience, what they are getting. Because other business class asli, the customer is looking at lounge, they are looking at proper facilities. In general, all customers, sakali flight asta, so they are looking at good proper restaurants. They are looking at little bit of shopping area. Now all those facilities are not there which is there at Mopa. So Dabolim is lacking on certain aspect. The airport, the parking facilities, the fuel refueling facilities, all those things which Mopa has streamlined better, being a new airport, Dabolim also needs to streamline so that they are able to attract more airlines into Goa. Overall, if you see, last year the overall capacity of passengers carried as on 23rd March 2023 was around 8.4 million. This year, we are crossing almost 11.4 million. So almost 3 million extra passengers have come in because of Mopa. This is besides the charter flights which have been reduced. This is besides after GoAir crash, the number of seats going to Goa has reduced. This is besides the SpiceJet having their financial problem and IndiGo having their engine problems. They tanjani ko flight withdraw kala, but still this number of passengers as on 31st March asta leg up from this both the airports combined. And even if you split it up, 4.4 million passengers have been at Mopa and Dabolim is around 7 million plus. So definitely Dabolim has more passengers they are carrying and they will continue carrying more passengers because their capacity is more compared to Mopa. अग्निवीर स्किमीक लागून शेतकऱ्यांचे भुरग्यांचे सेनेत भरती जावपाचे सपन भंग. राहुल गांधीचो सुरत गुजरातात न्याय यात्रेवेळार आरोप. 4 वर्सां अग्निवीर उपरांत बेकार, राहुल गांधी उलयलो. पयली सेनेत भरती जावपाक तरणाट्यांची लायन लागताली, अग्निवीर स्कीम येत सावन खंय लायनीत दिसना. इनको लगता था और शायद लगता है कि हिंदुस्तान में खेती में फ्यूचर नहीं है, सही? हिंदुस्तान, इनको लगता है, आज भी लगता है, पहले भी लगता था कि भाई हिंदुस्तान में खेती में फ्यूचर नहीं है. तो इनके रास्ते कौन से थे? एक रास्ता था सेना, राइट? ये कहते थे, अपने बेटे से कहते थे, देखो जाके आर्मी में जाओ, पेंशन मिलेगी, इज्जत मिलेगी, रिस्पेक्ट मिलेगी और देश के लिए तुम जाके सेवा करोगे. रास्ता बंद कर दिया, अग्निवीर लागू कर दिया. अब कहते हैं, अब अगर ये अपने बेटे को आर्मी में भेजना चाहते हैं
तो हिंदुस्तान की सरकार इनसे कहती है देखो तुम्हारे बेटे को हम 4 साल के लिए रखेंगे, उसके बाद उसको उठा के बाहर फेंक देंगे। उसको चाइना बॉर्डर पे 6 महीने ट्रेनिंग देके खड़ा कर देंगे, चाइना के सैनिक की 3-4 साल की ट्रेनिंग होगी। इसकी ट्रेनिंग 6 महीने की, उसकी ट्रेनिंग 3-4 साल की। और फिर कहते हैं भैया देखो आप अग्निवीर हो, अगर शहीद हो गए तो तुम्हें शहीद का दर्जा भी नहीं मिलेगा। कौन लड़ेगा, कौन जाके लड़ेगा? पहले आर्मी के जो सेंटर होते थे भरे होते थे, लाइन लगी रहती थी। आप जाके देखिए आज खाली है। लोकसभा वेचणुकेची आचारसंहिता लागच्या पहिली गोय विधानसभेत एसटीक 4 सीट आरक्षित करपाविशी केंद्रान नोटिफिकेशन काढले, नाजाल्यार वेचणुकेत बीजेपी आड वावुरतले म्हण एसटींची शिटकावणी। उपास फाटी घेतना एसटींची आझाद मैदानार जाहीर सभा, 300 मायज गावांनी एसटी समाजा मदीं जागृती करपाचो थाराव, बीजेपी आड पेंगट बांधले। It is resolved that tribal leaders will now visit 300 plus ST villages and convey panchayat man at every village to make aware people on how ST community has been cheated, denied from granting constitutional rights by state government and central government. This is resolution getla. त्या म्हटल्यास इट इज रिझॉल्व दॅट इफ द करंट सेंट्रल गव्हर्नमेंट फेल टू इश्यू नोटिफिकेशन टू रिझर्व 4 सीट्स फॉर एसटी इन गोवा असेंब्ली बिफोर कोड ऑफ कंडक्ट ऑफ पार्लमेंटरी इलेक्शन 2024 वी शॅल ट्राय मल्टिपल स्ट्रॅटेजीज टू क्रिएट इलेक्टोरल डॅमेज टू द रुलिंग बीजेपी गव्हर्नमेंट फॉर बोथ नॉर्थ गोवा अँड साऊथ गोवा सीट इन फोर्थकमिंग पार्लमेंटरी इलेक्शन। सगळ्या पाठवतल्यान जे आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आमचे सगळे एसटी लिडर जे आयले आसा सगळ्या मनाक एक राग आसा, ह्या सरकारान आमकां फटयलो आनी सगळ्या दिसता की ह्या सरकाराक आतां बुद्ध शिकोवपाचे वेळ आयलो आसा। जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी। मुरगांवा कायदो सुव्यवस्था राखपा खातीर बीट सेंटर उपेगाक पडटलो म्हण मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयलो। मांगोरांत सीएसआरा खाला बीट सेंटर उक्ते, पीआय बेगीनच हांगा स्टाफ दवरतलो। पुलीस स्टेशना कडच्यान पयस आशिल्ल्या वाठारांनी चड गुन्यांव जातात अशें मुख्यमंत्री उलयलो। बीट सेंटर सुरू केल्या उपरांत हांगातली लॉ अँड ऑर्डर मेंटेन उरतली, कारण बरेचशे फावटी पुलीस स्टेशना वेल्यान मातशी पयस चड लोकवस्ती आसली काय वेगवेगळ्यो क्रायम जावपाचे चान्सीस आसता। लॉ अँड ऑर्डर मेंटेन करपा खातीर आनी अशा पद्दतीच्यो बारीक सारीक क्रायम जावच्यो न्ही आनी लोकांकूय बी डायरेक्ट एप्रोचेबल सेंटर आसचे म्हणून हे बीट सेंटर हांगा ओपन केलां। हे बीट सेंटर आमकां क्रीस लॉजिस्टीक तांच्यांनी फ्री ऑफ कॉस्ट तांच्यांनी आपल्या सीएसआर एक्टिविटीतल्यान दिला। क्रीस लॉजिस्टिकांतले सगळे डायरेक्टर इन्क्लुडींग आमचो आमदार बाब दाजी साळकर हाजें हांव खूब खूब अभिनंदन करता। ही वन ऑफ द डायरेक्टर ऑफ द क्रीस लॉजिस्टीक, बाकीचे जे डायरेक्टर आहात त्यांचे अभिनंदन करता। त्यांच्यानी 2 सेंटर दिले आमकां, एक बाब संकल्प आमोणकर हाज्या कॉन्स्टिट्युएंसीन दिले आनी एक हे दिले, त्याचे त्यांचे अभिनंदन। आमचो पीआय हांगासर स्टाफ घालून ते मेंटेन करपाचे काम करतलो, सो डॅट हांगासली लॉ अँड ऑर्डर आहा पळय ती मेंटेन करतली। वन्स अगेन लोकांक आमचो काउन्सिलरांनी बरेच त्रास घेता करत हांगासर, त्यांनी हांगासर सामके दाजीच्या फाटल्यान लागून लागून हे घेतला, ताका जाय तो स्टाफूय बी मेळटलो। देव बरें। ताळगावची फामाद कणगां काढपाक सुरवात, कणगां घेवंक लोकांची शेतांकडेन गर्दी, 100 आनी किल। पोरूच्या तुळेंत अंदू खंय पीक बरें, उदक कमी पडलें नाजाल्यार आनीक मेळपाचें म्हूण शेतकार सांगता, खासा रिपोर्ट। नमस्कार येवकार तुमकां, आमी सद्या आसात तालिगांव हांगासर आनी आमी सद्या येयला तालिगांवच्या शेतांत आनी शेतांत हांगा शेतकार आपले सद्या पीक काडपाचें चालू आसा। आतांचें पीक मार्च म्हयन्यांत तें म्हणल्यार कणग्यो सद्या काडपाक चालू जाल्ल्यो आसा तशें म्हाज्या फाटल्यान पळोवपाक शकता। कणग्यांक तालिगांवचो मोठो डिमांड आसा, तसोच ह्यो कणग्यो 100 रुपया किलो सद्या विकल्यो वता अशें आमकां तेंच्यान सांगलेलें आसा। ह्या शेतान हे पळय आमी हेपार पळय करता तो कणगां
मेन आता ह्या सिजनाक कणगां आमच्या महाशिवरात्रीच्या पयली ती कणगां करून महाशिवरात्रीक ताका बरो रेट आसता आनी तेजो हे पाट म्हाका खूब प्रॉफीट जाला कित्याक चड कणगां जालीं आनी प्रॉफीटूय बरें मेळ्ळें आनी रेटूय बरो मेळ्ळो. ही कणगां ही पयल्याच पासून आदी तालिगांवची कणगां म्हणल्यार फामाद, तालिगांवची कणग्यो म्हणटाले त्यो फामाद, आनी खंय तितल्यो कणग्यो रोयनासले, फक्त तालिगांव चड रोयताले. किरकोळ लोकांक दिता आमी, पण होलसेलाच्याच रेटीन दिता, चड घालता, एक किलोच्या देड किलो घालता. शेतान व्हरोंक येता कणगां उस्तिता काय पळयता. तुवें आतां पळयलां आसतले कणगां उस्तुपाक लागतात येयल्लो तो डेलीचो कस्टमर म्हाजो सदांचो. सद्या रेट आसा, आमी 15 किलो कणगां घालता, तितून 16-17 जाता, ते आमकां 1000 रुपया दिता. आनी तशेंच पळोवपाक गेल्यार हांगा उदक मातशें कमी आसल्या कारणान आतां मातशें तांकां पीक काडपाक डिफिकल्ट जाता म्हणटात, कारण आतां मार्च लागला आनी उदक सारकें शॉर्टेज जालेलें आसा. सो अशा तरेन सद्या तालिगांव हांगा शेतांनी पिकावळ काडपाक शेतकऱ्यांक सुरवात केल्ली आहा. प्रुडंटा खातीर तालिगांवच्यान रुपेश राऊत. चिंचणीतल्या शेतांनी खारे उदक येऊक लागिल्ल्यान शेतां पडीक पडपाक लागल्यात. थळावे शेतकार मिडिया मुखार, सरकारान बांद सारखे केल्यार शेतां करपाची तयारी. बाजारांत बारीक मिठाक मागणी, आग्राच्या मिठांची मागणी खंय देंवल्या. मार्केट मेळ्यार काम धंदो परत सुरू करपाची मिठकारांची तयारी. नुस्तेमार सरकाराचो आधार मागतात. बांद फुटून खारे उदक शेतात भरून चिंचणी वाठारांतली शेतां पडी. सरकारान बांद बांदचे, शेतकारांक आधार करचो म्हूण मागणी. आतां ते कोणें करपाक सोदता एशको पॉंड बी आहाय ते म्हळ्यार तांकां फायनान्स प्रॉब्लम जाता. सगळें आतां पयलीसान स्टार्ट हांकां नेयान स्टार्ट करून येवपा पडटा. आनी आतां तें कोता जाल्यार गोवोरमेंटांनी कितें हॅल्प करपाक जाय. आतां तें आमगे बंद जालो कित्याक आतां 24-25 वर्स जालें बंद जाल्यार. शेतांनी आतां सगळें मँग्रोव्स मोजसन जालो आहाय शेतान. शेतांय रोयता जाल्यार तें सगळें बांद बी बांदल्यार तें म्हणजे कितें करूंक जाता, ना जाल्यार तें सगळें खारें उदक तुमी हाटल्यान देखून चोय, तुमच्या फाटल्यान देखून सगळें खारें उदक, पूण आख्खें शेत बी सगळें पाड आहाय. मार्केटांत बारीक मिठाक मागणी, आग्राच्या मिठाक कोणूच विचारिना. मार्केट मेळ्यार वेवसाय परत सुरू करपाची मिठकारांची तयारी. आतां सगळें तूं एकठांय जालें आनी तुवें गोवोरमेंटान आमकां कोणें हॅल्प केलें, आतां जायत हॅल्प आहा, हें आहा ताका, काम आहा ताका जायत कोतो जाल्यार. तें आतां मार्च हाका जानेवारी म्हयन्या सुकोवपा जाय, मागीर तेजी मेर घाल आनी ती सांग घेत उदक, मेर बी कांय ना ताका. आतां सगळें गेल्यो धुवन काबार जाल्यो, कांय ना, लेवल आहा तें सारकें. नुस्तेकार म्हणटा सरकाराचो कांयच आधार मेळना. साया नुस्त्याक रेट बरो आसा म्हूण शेतकार सांगता. चड नुस्तें आहा जाल्यार ऑक्सिजन घालूंक पडटा, राती ऑक्सिजनां वो सकयल प्रॉब्लम जाता चड नुस्तें आहा जाल्यार. आनी आतां चडूय नुस्तें करूंक पडटा. आतां तितली मार्गाय बायल भुरग्यांक पुसूंक जाय न्हू, आनी एक आडी सेवींगूय करूंक जाय. थळो पंच म्हणटा पंचायतीक शक्य आसा ते करता. सरकारान आधार केल्यार खंय आनीक बरें जावपाचें. आज आमी भायर सोदूं वयताय, पूण जे आमच्या गोंयांत जे कितें आहा तें आमकोडे ऑलरेडी आहा, आनी तेका होको सपोर्ट जाय, पुश जाय. ते आज गोवोरमेंटान हेजेर लक्ष घालपाक जाय आनी ताका सपोर्ट करपाक जाय. आज चोय तुमी काय जॉगर आहाय, हे पयलीं मीठ काडले तेन्ना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रील मे हे म्हयन्या तरी तेणी मीठ काड जाल्यार नेक्स्ट उरले त्या म्हयन्या तेंच्यांनी नुस्त्या घालपाक जाय. सो राउंड असा 12 महिने तांकां कितें तेंगेलें लायवलीहूड म्हणटा ते भाशेन तेंच्यांनी प्रोटेक्ट करपाक जाता. आज तेन्ना म्हाका उगडास आसा तेन्ना मार्केटांत सॉल्ट येयलें, म्हाका खबर ना तें तेणी तांकां ते ब्रँड प्रोमोट करपाक जाय म्हूण आमगे गोंयकारांक मीठ बंद केलें जाल्यार हें क्वेश्चन मार्क उरलो. हांव प्रुडंटा खातीर सावयोड. आयज कुडचडे जाल्ल्या आमदार खेळ महोत्सवाक खेळगड्यांचो बऱ्या पैकी प्रतिसाद. आयतारा सायकलिंग आनी मॅरेथॉन जाली. जैतिवंता सयत बाकीच्या खेळगड्यांनी आमदार निलेश काब्रालाचे उपकार मानले. आनी ह्या कुडचड्यार फर्स्ट टायम अशें रेस ऑर्गनायज केला. सो निलेश काब्राल सराक थँक्यू म्हणटा. आनी अशेंच रेस काडचे कुडचड्यार, आनी खुबशे अशे सायकलिस्टाक चान्स मेळचे, आनी स्कुला भुरग्यांक बी चान्स मेळचे. अशेंच भुरग्यांनी बरो ऑर्गनायज केला इव्हेंट काळेदुगा, व्हेरी प्राऊड ऑफ देम. काळेदुगा लहान लहान भुरगीं जी पळय पार्टिसिपेट झाला इन द फ्युचर ऑफ कोचर. आमदार खेळ महोत्सव ह्या सायकल मॅरेथॉनान हांव पार्टिसिपेट जालें आनी खूब बरें दिसलें पार्टिसिपेट जावन. कशें दिसलें तुका सायकल रेसीन पार्ट जावपाक?
कसे दिसले तुका पार्टिसिपेट जावपाक सायकल रेसी? आणि अशी आणि इव्हेंट जावचे हंगा कुडचड्यार आणि आमचे मातशे जावपा फाटी बरे मेळटा हंगा पार्टिसिपंट्स नाना आमगे आमचे भायर वयता बळी नॉर्था वयता थंयशे जावपाक हांगाय बी थोडी इव्हेंट जावपाक जाय आणि थँक्यू म्हणटा वन्स अगेन बेस्ट आपले सांगता. आमदार खेळ महोत्सव स्टार्ट केला आणि चढशी लोकांना असे फुडे सरपा खातीर हेल्प केलं स्पोर्ट्स स्पोर्ट्समॅनशिप जाऊ किती जाऊ. सो खूपशे असे कॉम्पिटिशन्स न्हू असं ऑर्गनाईज करता आणि हेल्प करता की फुडे येऊन न्हू सगळ्यांनी एक पार्टिसिपेट जाऊचे आणि जिंकचे म्हणून. जनता युवा मोर्चा हॅज ऑर्गनाईज्ड खेळ महोत्सव 2024. इट्स अ वंडरफुल इव्हेंट दॅट हॅज हॅपन्ड टुडे अँड आय वुड लाईक टू थँक देम फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी गिव्हन टू अस टू पार्टिसिपेट अँड they have done a wonderful job. आणि आमकां पार्टिसिपेट जावपाक चान्स मेळ्ळो सो सरा कडेन मागता की तेणे आनी मॅरेथॉन ऑर्गनायज करचे आनी आमकां असो चान्स दिवचो. आयएसएलांत 3-2 उपरांत विनिंग ट्रॅकार आयिल्ल्या एफसी गोवाची फाल्यां पंजाब एफसी आड महत्वाची मॅच आसा. टॉप फोरांत रावपाक दिल्लीतले नेहरू स्टेडियमाचेर जावपा आशिल्ल्या मॅचींत एफसी गोवाक जैत जायच. एफसी गोवा 32 पॉयंटां सयत 4थ्या सुवातेर आसात. पंजाब एफसी 20 पॉयंटांनी 9व्या सुवातेर. खबरो इतल्यार सोंपता. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस एप, वेबसायट, ट्विटर, फेसबूक, पॉडकास्ट, वॉट्सएप, टाटा प्ले एप, जियो टीव्ही एपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.